So we started our journey from Mumbai to Satara at 6:45 a.m. in the morning, and by the time we reach over there, it was almost 2 o'clock, and post that we booked an auto. And look at the view, guys, it's so amazing, so beautiful out there. And finally here we are at it, Kurneshwar temple, which is also called Khinditla Ganpati. आमचं दर्शन आता झालेलं आहे. आत्ता वाजले 2:57, आय होप यू कॅन सी. आणि आम्ही निघालेलो सकाळी 6:45 ला. ऑलमोस्ट 7 तास झालेले आहेत आणि आम्हाला आता खूप भूक लागली आहे. बट दर्शन छान झालं आहे. देऊळ बंद आहे पण दर्शन करता येते ऑब्व्हियसली, कारण की आम्हाला ऑब्व्हियसली लेट झालं आहे. नेहमी आम्ही ऑलमोस्ट काहीतरी 1-2 ला येतो, फार तर 2 ला येतो, पण आज तर 3 वाजत आले ऑलमोस्ट आम्ही जेव्हा आलो, त्याच्यामुळे ठीक आहे, इट्स ओके. बट दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. बस 2020 मध्ये इथे पहिल्यांदा दर्शन करायला आलो होतो, कुरुणेश्वर मंदिर, आणि इथे नाव आहे खिंडीतला गणपती. सो आय एम फीलिंग सो गुड. खूप छान आहे, पीसफुल आहे, नक्की या इथे टू विजिट. सो इथे एक दत्त मंदिर सुद्धा आहे, जे तिथे समोर खाली आहे, थोडंसं पायऱ्या चढून, पण तिथे नाही जात आहे, नाही दरवाजे बंद आहेत त्याच्या, तिथे पण मी दाखवलं असतं. ते पायऱ्या आम्ही खाली या देवळाची खासियत अशी आहे की पायऱ्यात उतरून आपण दर्शन घेतो, आपलं पाणी थंड झालं. एकदम सो मंदिर के बाजू में ही जय मल्ला रसवंती करके एक स्टॉल है, उधर हम लोग ने मस्त गन्ने का जूस पिया और कितना मीठा था, इट वॉज नेचुरली स्वीट. सो आप अगर मंदिर आ रहे हो तो ये गन्ने का जूस डेफिनेटली ट्राई आउट करना, हाईली रिकमेंडेड. तो ये जूस पीने के बाद हम लोग को लगी थी जोरों शोरों की भूख. सो ऑटो वाले भैया ने हम लोग को ये रेस्टोरेंट ट्राई करने के लिए बोला था, विच इज़ कॉल्ड मानस रेस्टोरेंट. We really don't know about the taste of it, but बहुत सही रेस्टोरेंट थी, एम्बियंस बहुत ही सही था इसका, बहुत ही विलेज टाइप वाइब थे. प्लस यर यू विल गेट वेज एंड नॉन वेज ऑप्शन एज वेल. तो यहाँ हम लोग ने एज यूजल पनीर की सब्जी ली थी, इट वॉज पनीर मक्खन वाला, बट ये लोग ना इधर ग्रेटेड पनीर देते हैं इसमें, सो यू डोंट गेट दैट क्यूब्स, एंड मुझे वो पसंद है, बट ठीक है, इट्स ओके. द टेस्ट वॉज रियली यम, इट वॉज़ रियली नाइस. इसके साथ हम लोग ने ऑर्डर किया था बटर रोटी, और ये मैदे की रोटी थी. सो यर दे डोंट सर्व व्हीट रोटी, और हम तीनों ने ये लंच बहुत ही एंजॉय किया. चांगलं होतं.
मतलब काय पनीर किसून टाकलेलं. हां पण तरी पण चव चांगली, चव चांगली. रोटी पण खूप मोठं, गव्हाची रोटी आणि नाण्याची पण रोटी, मैद्याची दोन्ही चांगले होते. मस्त वाजले. किती 4:43 इथे यायला हरकत नाही माणूस. ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे. पोस्ट लंच वी वेंट टू लाटकर पेढे वाले विच इज व्हेरी फेमस फॉर देअर सातारी कंदी पेढे अँड आय ॲब्सोल्युटली लव इट. अँड दॅट्स इट. वी वर जस्ट बाईंग सम फ्रूट्स टू टेक बॅक होम अँड ये थे सातारा कंदी पेढे विच फ्रॉम अ ब्रँड सात्विक अँड दिस इज कुंदा. बहुत ही यम था. डेफिनेटली ट्राय आउट. अँड दॅट्स इट गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब. सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.